नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा. राज्यातील पत्रकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांचा इशारा. तर शासनाने लक्ष घातलं नाही आणि शाबळ दिवकर सर जर यांना न्याय दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन छेडणार आहोत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण यांसह राज्यभरात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाकडून गांधीगिरी आंदोलनास सुरुवात. आता बातमी विस्ताराने. राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ शासनाकडे पाठपुरावा करीत असून मागण्या मान्य नाही झाल्यास यापुढे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी नाशिक येथे बोलताना दिला आहे. ठाणे जिल्हा अध्यक्ष शहाबाज दिवकर यांच्यावर अज्ञात गुंडांनी अचानक प्राणघातक भ्याड हल्ला केला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दिवकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासह राज्यातील पत्रकारांच्या विविध समस्या यासह राज्यातील पत्रकारांच्या विविध समस्यांसंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या सूचनेनुसार पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील व प्रदेश सचिव रमेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर गांधीगिरी आंदोलन छेडून स्थानिक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्या निवेदन देण्यात आले. नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नडे, पोलीस उपअधीक्षक नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नडे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपायुक्त चौगुले मॅडम यांना निवेदन देण्यात आलं आहे. पत्रकारांच्या वाहनांना टोल माफी मिळावी, पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा मिळावा, प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहती, पत्रकार भवन उभारण्यात यावे, पत्रकारांना पेन्शन योजना, मोफत विमा संरक्षण मिळावे यांसह विविध मागण्या करण्यात आल्या असून सरकारचे लक्ष वेधले आहे. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शाबाज दिवकर सर यांच्यावर जो प्राणघातक हल्ले झाले आहेत, या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यातले 36 जिल्ह्यामध्ये आम्ही संघाच्या वतीने निषेध नोंदवतो आहेत. गांधीगिरी मार्गाने हे आंदोलन आम्ही छेडलेले आहेत. याबाबत जर शासनाने लक्ष घातलं नाही आणि शाबाज दिवकर सर जर यांना न्याय दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन छेडणार आहोत. याबाबत निवेदन देण्यासाठी आम्ही येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमलेलो आहोत. राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये अतिशय शांततेत आणि चांगल्या पद्धतीने गांधीगिरी मार्गाने हे आंदोलन छेडले गेलेले आहेत. मी राज्यातील माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करेल, धन्यवाद व्यक्त करेल की आपण एक चांगल्या पद्धतीने कामकाज केलेले आहेत. आम्ही शासनाला इशारा देऊ इच्छितो की जर येणाऱ्या काळामध्ये शाबाज दिवकर सर यांना न्याय मिळाला नाहीत आणि पत्रकारांवर होणारे हल्ले थांबले नाहीत, पत्रकारांच्या समस्या सोडवले नाहीत, तर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.